दिलीप शापामोन, इंडिया न्यूज 21 प्रतिनिधी, अमरावती जिल्हा. द बॉम्बे पब्लिक एज्युकेशन ट्रस्ट मुंबई यांच्या सहाय्याने आणि अपेक्षा होमी सोसायटी यांच्या सहकार्याने अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यामध्ये ई टीच क्लास मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि या उपक्रमाला बरेच विद्यार्थ्यांचा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे. ई टीच क्लासच्या माध्यमातून अनेक लहान मुलं लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये इंग्रजी शिकतात आणि हा उपक्रम अपेक्षा होमी सोसायटीचे कार्यकर्ते मदन राठोड यांनी चालवलेला आहे आणि त्यांना सिंधुताई राठोड यांनी मोठ्या प्रमाणात साथ दिलेली आहे आणि या उपक्रमाचे सर्वत्र चांगल्या प्रकारचे कौतुक होत आहे. याबद्दल आपण एक वृत्तांत जाणून घेऊया. What do you know about the biscuits? We get different types of biscuits. They come in colorful packets. They are made in factory. Sir, biscuit kasi banta to tala kai kai samagri lagta. Let's find out. First, flour. Flour mujhe? Flour. Baking powder, butter, milk, sugar and salt. हे सहा सामग्री म्हणून बिस्किट तयार केले जाते. बिस्किट कशी कशी तयार केले जाते आपण आता बघतो. एक प्रश्न, गेट अ रेसिपी, गेट द इन्ग्रेडियंट्स, थिंग्स दॅट गो इन टू अ बिस्किट. जिंदाबाद. मी मदन राठोड, फॅसिलिटेटर ऑफ इंग्लिश इटीज प्रोग्राम, ब्लॉक तिवसा, गाव मारडी. कोविड-19 महासंकटातून देश, जग, राज्य जात असताना अशा बिकट परिस्थितीमध्ये या देशाचे भावी नागरिक मुलं ही मात्र शिक्षणापासून काही काळ वंचित राहील. द बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट मुंबई व अपेक्षा होम सोसायटीच्या सहकार्याने लॉकडाऊनच्या या काळात शाळा बंद असताना देखील मारडी या गावामध्ये वर्ग 3 ते 5 वंचित घटकातील मुलांना ई टी प्रोग्रामद्वारे, BCPT व्हिडिओ लिंकद्वारे मुलांना इंग्रजी शिकवण्याचे कार्य मात्र निरंतर चालू ठेवले गेले. शासनाचे सर्व नियमांचे पालन करून मास्क लावणे, सोशल डिस्टन्स, सॅनिटायझरचा वापर करून मुलांना वेळोवेळी इंग्रजी धडे दिले गेले. सदर क्लासमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल झाला. इंग्रजीमध्ये संवाद साधणे, वाक्य तयार करणे, रायमिंग वर्ड, अपोजिट वर्ड, टेन्स इत्यादी गोष्टी मुलांना शिकवल्या गेले, ज्यामुळे मुलांमध्ये इंग्रजीबद्दल आवड निर्माण झाली, मुलांमध्ये खूप बदल घडला आणि अशा परिस्थितीत मुलांचे मनोधैर्य वाढावे, मुलांचा उत्साह वाढावा, मुलांचे गुणगौरव व्हावा म्हणून अपेक्षा होमी सोसायटी व BCPTच्या सहकार्याने मुलांना फुल न फुलाची पाकळी, शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले, ज्यामध्ये रजिस्टर, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, चित्रकला वही इत्यादी साहित्याचे मुलांना वितरण करण्यात आले. थँक्यू BCPT, थँक्यू ईटी, धन्यवाद. मी कुमारी सलोनी संतोषराव वंजारी, माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मारडी, वर्ग 14, BCPT व अपेक्षा होमी सोसायटीच्या सहकार्याने गावामध्ये सुरू असलेला इंग्रजीचा वर्ग हा आम्हा मुलांसाठी एक वरदानच ठरलेला आहे. BCPT व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला श्री राठोड सर हे खूप मेहनत घेऊन इंग्रजी शिकवित आहे. या क्लासमुळे आम्हाला इंग्रजीमध्ये संवाद साधणे, छोटी छोटी वाक्य तयार करणे, रायमिंग वर्ड, अपोजिट वर्ड, टेन्स, लेटर ऑफ साऊंड इत्यादी अनेक गोष्टी जी आधी आम्हाला येत नव्हते आता आम्ही शिकलो आहोत व शिकत आहोत. आधीपेक्षा आता आमच्यामध्ये इंग्रजीबाबत खूप चांगला बदल होत आहे. थँक्यू BCPT, थँक्यू EET. कुमारी नंदिनी प्रेमदास पवार, माझ्या शाळेचे नाव ZP प्रायमरी शाळा मारडी,
वर्ग पाचवा. BCPT व अपेक्षा होमिओ सोसायटीच्या सहकार्याने गावामध्ये सुरू असलेला इंग्रजी वर्ग हा आम्हा मुलांसाठी एक वरदानच ठरलेला आहे. BCPT व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला श्री राठोड सर हे खूप मेहनत घेऊन इंग्रजी शिकवित आहे. या क्लासमुळे आम्हाला इंग्रजीमध्ये संवाद साधणे, छोटी छोटी वाक्य तयार करणे, राइमिंग वर्ड्स, अपोजिट वर्ड्स, टेन्स, लेटर्स ऑफ साऊंड इत्यादी अनेक गोष्टी जी आधी आम्हाला येऊ नव्हते ते आता आम्ही शिकलो आहे व शिकत आहोत. आधीपेक्षा आता आमच्यामध्ये इंग्रजीबाबत खूप चांगलं बदल होत आहे. थँक्यू BCPT, थँक्यू ET.